पुढची मोठी बातमी अमरावतीमधनं. मनपाचे आयुक्त आष्टीकर यांच्यावरच्या शाईफेकी प्रकरणी रवी राणांवरती गुन्हा दाखल आहे आणि याच गुन्ह्याचा तपास आता सीआयडीकडे वर्ग करण्याचा निर्णय झाला आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याविषयीचे आदेश दिले आणि हे संपूर्ण प्रकरण आता सीआयडीकडे सोपवलं जात आहे. त्यामुळे मनपा आयुक्त आष्टीकर यांच्यावरच्या शाईफेक प्रकरणाचा अधिक तपास आता सीआयडी करेल. गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर हे प्रकरण सीआयडीकडे सुपूर्द झालं आहे. प्रवीण आष्टीकर यांच्यावरती काही महिन्यांपूर्वी शाईफेक झालेली होती. रवी राणा या प्रकरणातले आरोपी आहेत आणि रवी राणा यांच्यावरती दाखल असलेला गुन्ह्याचा तपास आता सीआयडी करेल. तर अमरावतीच्या विद्यमान पोलीस आयुक्त आरती सिंग यांच्याविरोधात सीआयडीला आपण पुरावे देणार असल्याचं रवी राणा यांनी म्हटलंय. त्यांची काय प्रतिक्रिया आपण पाहूया. 100% पुरावे आहे. ज्या ज्या लोकांनी माझ्याजवळ माझ्याविरोधात ऑफेन्स दाखल करण्यासाठी फोन केले आणि कोणाच्या प्रेशरमध्ये महाविकास आघाडीमध्ये माझ्या विरोधात ऑफेन्स दाखल करण्यात आले याचे पूर्ण पुरावे माझ्याकडे आहे. मी ते सीआयडीला देणार आहे आणि जे जे बोलणं झालं संवाद झाला त्या संवादचं रेकॉर्डिंगसुद्धा माझ्याकडे आलेलं आहे. म्हणून मी वेळ आल्यानंतर सीआयडीला देणार आणि पूर्ण पडदाफाश आरती सिंगचा करणार की या अमरावतीमध्ये वसुली पथक नेमून कशाप्रमाणे उद्धव ठाकरेंना पैसे पोहोचवत होते. त्यामुळे पोलीस आयुक्त आरती सिंग यांच्याविरोधात आपल्याकडे पुरावे आहेत, रेकॉर्डिंग्ज आहेत, हे सगळे पुरावे आपण सीआयडीला सुपूर्द करू असं रवी राणा म्हणतात. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.